लडाख मधील हिंदुस्थानच्या सीमेवर बर्फाच्छेदित अशा हम्प्रिंट या ठिकाणी 21 ऑक्टोबर 1959 साली 10 जवान गस्त घालत असताना दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याला जवानांनी जशास तसे उत्तर दिले आणि शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली, पण 10 जवान शहीद झाले. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. नायगाव येथील पोलीस मैदानात शहीद पोलिसांच्या स्मृतींना मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, डॉक्टर रणजित पाटील, पोलीस महासंचालक सतीश माथुर, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.